नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब या चॅनलवर तर महाराष्ट्र कृषी विभागांतर्गत कृषीसेवक या पदाची भरती जाहीर झालेली आहे तर त्याच्या परीक्षा तुम्हाला येत्या एक महिन्यामध्ये मिळून जातील परीक्षेच्या तारखा वगैरे तर त्याकरिता आपण या ठिकाणी तांत्रिक प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत ही जी प्रश्नपत्रिका आहे ती पाचव्या क्रमांकाची आहे या अगोदरच्या चार प्रश्नपत्रिका सोडवल्या नसतील तर सोडून घ्या काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंट करा आणि मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपण कृषीसेवक पदाकरिता पहिली प्रश्नपत्रिका पब्लिश केलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलेली नसेल सोडून घ्या ती बाय करून सोडून घ्या त्याची प्राईज वगैरे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सोडू प सोडून घ्या की कि तुमचा कितपत अभ्यास आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं आहे याची परिपूर्ण कल्पना येऊन जाईल तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या बाजूचा बेलॉकांत दाबून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा नमो शेतकरी सन्मान योजना आज आपण तांत्रिक प्रश्नपत्रिकेसोबत करंट अफेअर्सशी संदर्भात सुद्धा प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहेत तर नमो शेतकरी सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर नमो शेतकरी सन्मान योजना जी आहे ती महाराष्ट्र या राज्याने किंवा आपल्या राज्यात लागू करण्यात आलेली ही योजना आहे दुसरा प्रश्न राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक ज्याला आपण नाबार्ड म्हणतो नाबार्डचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर लक्षात असू द्या नाबार्डचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत ते के व्ही शाजी हे जे आहे ते आपल्या महाराष्ट्रात नाबार्डचे अध्यक्ष आहेत आणि ही जी बँक आहेत ती कृषी विभागांतर्गत कर्ज वगैरे पुरवठा करत असते तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कृषी सचिव कोण आहेत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव सध्याचे कोण आहेत तर धनंजय मुंडे आहे सॉरी ते तुकाराम पडलं पण धनंजय मुंडे या ठिकाणी ते कृषी सचिव आहेत सध्याचे आणि कोणत्या प्रश्नांबाबत जर डाऊट असेल तर अवश्य तुम्ही कमेंट करू शकता तर लक्षात असू द्या चौथा प्रश्न कामासाठी धान्य हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला तर कामासाठी धान्य जो आहे हा एक कार्यक्रम या पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो की एक कृषी विभागाशी निगडीत आहे नाफेड खालीलपैकी कशाशी संदर्भित आहे किंवा संबंधित आहे नाफेड जी संस्था आहे ती मित्रांनो शेतमाल विक्री किंवा शेतीमध्ये जे जे उत्पादित वस्तू होतात त्याची विक्री करण्यासाठी संबंधित असलेली संस्था आहे पुढे पहा करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर करडी क्रांती जी आहे ती खते उत्पादनाशी संदर्भित असलेली एक महत्त्वाची क्रांती आहे लक्षात असू द्या तर पुढे पहा महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून कधी साजरा केला जातो तर वसंतराव नाईक हे जे आहे ते महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत मी रिपीट रिपीट करण्याचं कारण काय हा जो प्रश्न आहे तो खूप वेळा पडलेला आहे तर पहा कृषी दिन म्हणून कधी साजरा केला जातो तर एक जुलैला या ठिकाणी यांचा जन्मदिन म्हणून कृषी दिन म्हणून साजरा केला जातो तर पुढे पहा हा करंट अफेअरशी संदर्भित आहे मागेल त्याला शेततळे शे शे योजना कोणत्या राज्याशी संदर्भित आहे ही महाराष्ट्राशी संदर्भित असलेली योजना आहे त्यासोबत भारतातील पहिली सोलार सिटी कोणत्या बनवण्याचे ठरविले आहे तर सांची या ठिकाणी बनवण्याचं ठरविलेलं आहे तर लक्षात असू द्या ही पहिली आपल्या भारतातील सोलार सिटी बनवण्यात येणार आहे तर पुढे पहा सी ए सी एस एच हे जे आहे सहा हा कोणत्या पिकाचा प्रकार आहे तर सी एस एच सिक्स हा जो आहे तो कोणत्या पिकाचा प्रकार आहे तर ज्वारीचा हा प्रकार आहे तर पुढे पहा प्लास्टिक द्या सोनं घ्या योजना कोणत्या राज्यात राबवली जाते तर मित्रांनो प्लास्टिक घ्या सोनं द्या ही जी योजना आहे ती जम्मू काश्मीरमध्ये लागू केली जाणारी किंवा राबविली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे नवशेतकरी हे डबल झालं पुढे पहा तेरावा प्रश्न तर तेरावा पहिलं महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळालं हा करंट अफेअर्सचे निगडीत आहे रतन टाटा जे ता उद्योगपती आहेत आपल्या महाराष्ट्रातले त्यांना या ठिकाणी पहिलं महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे चौदावा भा, भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून कोणत्या गावाची निवड करण्यात आली तर विश्वनाथ घाट नावाचं जे गाव आहे ते सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पंधरावा तंबाखूच्या पिकाच्या कोणत्या भागातून निकोटीन हे द्रव्य आढळतं निकोटीन महत्त्वाचं आहे जे की दुष्परिणाम म्हणजे हे निकोटीन तंबाखूमधलं विषारी घटक आहे तर हे जे आहे ते पानामध्ये आढळणारं एक महत्त्वाचं द्रव्य आहे जे की पानामध्ये आढळून येतं तर लक्षात असू द्या आपण कमीच प्रश्न कवर करत आहोत जे की महत्त्वाचे महत्त्वाचे कवर करत आहोत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका बाय करून सोडवली नसेल त्यांनीसुद्धा बाय करून सोडून घ्या कार्यक्रम त्याला परिपूर्ण तुमचा अभ्यास कितपत झाला तुमच्या अभ्यासाची योग्य दिशा आहे का हे सर्व तुमचे डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होऊन जातील तर भेटूया तशाच नवीन प्रश्नसंचांसोबत पहा तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद